रयत शिक्षण संस्थेच्या रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत संस्थेच्या उलवे नोड येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात शालांतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे चेअरमन तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि अर्चना परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. या स्पर्धेत 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, मुख्याध्यापक डी जी हजारे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जर आपण चांगल्या प्रकारे खेळाल तर नक्की सांगता उद्या कोणत्याही प्रकारचा ताणतणाव असेल, कोणत्याही प्रकारचे आपल्यावरती येणारे दुःखद प्रसंग असतील, त्याच्यातून बाहेर येण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये तेव्हाच येणार आहे. आणि त्यासाठीच आपण खेळत राहिलं पाहिजे. आपण 10वीला आपण सांगता कितीही टक्के पाडलेत, आपण 12वीला कितीही टक्के पाडलेत, आपण ज्या वेळेला तुमचं शिक्षण पूर्ण कराल त्यावेळेला तुम्हाला किती शिक्षण, तुम्ही किती टक्के पाडलेत हे तुम्हाला नंतरच्या काळात म्हणजे आमच्या वयामध्ये आम्हाला आठवत नसतं आम्हाला किती टक्के पडलेले होते. परंतु आम्हाला हे आठवत असतं की मी 6वीला असताना मी इथं 50 मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी तिसरा आलो होतो, किंवा मी क्रिकेटमध्ये मी सांधा कशा प्रकारे खेळलो होतो हे आपल्या नेहमीच लक्षात राहतं. आणि म्हणूनच खेळणं हे स्वतःसाठी नेहमी प्रेरणादायी असतं आणि त्यासाठी आपण खेळत राहिलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा खेळण्यासाठी सामावून घेतलं पाहिजे, सर्वांना प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. यासाठीच खेळ हा अत्यंत महत्वाचा असतो.